हेलो स्टूडेंट्स, माय सेल्फ किरण जाधव। टुडे वी हैव स्टार्ट द न्यू टॉपिक इरैशनल नंबर। नाउ फर्स्ट वी हैव सीन दैट व्हाट इज रैशनल नंबर। टू टाइप्स ऑफ रैशनल नंबर, वन इज टर्मिनेट एंड सेकंड पार्ट इज नॉन टर्मिनेट। टर्मिनेट मीन्स वॉट? रिमाइंडर बिकम्स झीरो। एंड हियर अखंड आणि खंडित ज्याला आपण म्हणतो, टर्मिनेट म्हणजे काय? खंडित म्हणजे थांबणं। इथे काय होणार आहे? भागाकार थांबणार आहे, डझंट इट? नॉन टर्मिनेटमध्ये काय होतं? रिमाइंडर इज नॉट इक्वल टू झिरो, बट क्वेश्चन बिकम्स टू रिकरिंग फॉर्म। आपल्याला इथे बाकी झिरो येत नाही, म्हणजे हा अखंडित आहे, नॉन टर्मिनेट आहे, पण क्वेश्चन बिकम्स रिकरिंग फॉर्म, म्हणजे आन्सर येणारं आपल्याला काय माहिती राहणार आहे, परत परत तेच आन्सर येत राहतं आणि मग आपण इथे काय करतो? थांबतो। हा झाला रॅशनल नंबर। एक तर टर्मिनेट असेल किंवा नॉन टर्मिनेट असेल। इफ द नंबर इज नॉन टर्मिनेटिंग, देन द क्वेश्चन इज रिकरिंग फॉर्म। बट इन इरॅशनल नंबर, नाऊ रिमाइंडर इज नॉट इक्वल टू झिरो अँड क्वेश्चन ऑल्सो नॉट रिकरिंग फॉर्म, डझंट इट? दीज टाईप्स ऑफ नंबर्स आर कॉल्ड इरॅशनल नंबर्स। मग कुठल्या नंबरला आपण इरॅशनल नंबर्स म्हणणार आहोत? तर रूट टू, रूट थ्री, रूट फाय, रूट सेवन, डॅश डॅश, दीज टाईप्स ऑफ नंबर्स आर कॉल्ड इरॅशनल नंबर्स। आता रूट दोन, रूट तीन, रूट पाच, हे ज्या संख्या आहेत ह्या काय इरॅशनल नंबर्स आहेत। का बरं इरॅशनल नंबर आहेत? तर रूट दोनचं स्क्वेअर रूट आपल्याला काढता येत नाही। मग कुठल्या संख्येला आपण इरॅशनल नंबर म्हणणार आहोत? दोज नंबर हूज स्क्वेअर रूट नॉट फाइंड, ज्यांची वर्गमूळं निघत नाही, अशा संख्येंना आपण काय म्हणतो? इरॅशनल नंबर्स म्हणतो। आता आपण सुरुवातीला बघितलं की रॅशनल नंबर आपण नंबर लाईन्सवर दाखवलेत, तर इरॅशनल नंबरसुद्धा आपल्याला नंबर लाईनवर दाखवता येतात। टुडे वी हॅव सीन रूट टू इज अ इरॅशनल नंबर, ड्रॉ ऑन नंबर लाईन्स। कशी काढायची बघा। तर मी तुम्हाला इथे रूट टू कसा फॉर्म करायचा काढून दाखवते। ही आपली नंबर लाईन, मिड पॉईंट सपोज इथे घेतला आपण झिरो। आता ह्या झिरोपासून आपण एक युनिट घेणार आहोत। आपण काय ड्रॉ करतो आहे? ड्रॉ रूट टू ऑन नंबर लाईन, ड्रॉ रूट टू ऑन नंबर लाईन। रूट टू काय? इरॅशनल नंबर आहे। का इरॅशनल नंबर आहे? तर त्याचं वर्गमूळ निघत नाही। ज्या संख्येचे स्क्वेअर रूट डज नॉट फाइंड, दीज नंबर्स आर कॉल्ड इरॅशनल नंबर्स। नाऊ हाऊ ड्रॉ हिअर, लुक केअरफुली। इथे आपण काय घेतला आहे? झिरो घेतलेला आहे। आता आपण एक युनिट घेणार आहेत। युनिट, एक युनिट म्हणजे काय? किती पण तुम्ही मनाने ठरवा, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, या पद्धतीने आपण ठरवू शकतो। सपोज मी एक युनिट म्हणजे इथे 3 सेंटीमीटर कन्सिडर केलं, डझंट इट? काय कन्सिडर केलं मी इथे? 0 to 3 म्हणजे काय? एक युनिट, वन युनिट। सपोज हा माझा पॉईंट आहे ओ, मी इथे पॉईंट घेतला ए। आता मी इथे काय करणार? एक सरळ 90 डिग्रीमध्ये, ज्याला आपण म्हणतो एक काय काढला आपण, असा रेस काढून घेतला। आणि हा ओ ए हा मी किती घेतला? 1 युनिट घेतला। सेम मी इथे पण काय घेणार आहे? 1 युनिटच घेणार आहे। जेवढं मी खालचं अंतर घेतलेलं आहे तेवढंच मी इथे काय घेणार आहे? 1 युनिट घेणार आहे। सेम इथे सपोज मी नाव दिलं पी। काय नाव दिलं? पी। आता मी इथे तुम्हाला म्हटले की मी हा काय काढलेला आहे? इथे लंब काढलेला आहे, म्हणजे 90 डिग्रीमध्ये काढलेला आहे। सपोज मी असं म्हणू शकते की ओ ए परपेंडिक्युलर पी ए, सेगमेंट ओ ए और लाईन ओ ए परपेंडिक्युलर टू रे पी ए, हे दोघं परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे हे इथे काय करतायत? 90 डिग्रीचा अँगल करतायत। मग 90 डिग्रीचा अँगल करतायत, तर मग आता सपोज मी जर हे ओ पी जर असा हा ट्रँगल जर जोडला, डझंट इट? तर आपल्याला बघा ट्रँगल मिळतो। कोणता ट्रँगल मिळेल आपल्याला? ओ ए पी इन ट्रँगल ओ ए पी इज 90 डिग्री, मीन्स वॉट? राईट अँगल ट्रँगल। नाऊ बाय युझिंग पायथा
गोरस, डजंट इट, थेरम, काय पायथागोरस थेरम, दीज टू लाइन स्क्वेर्स एडिशन बिकमिंग द स्क्वेर ऑफ द हाइपोटेनियस और डायगोनल, मीन्स लेंथ ओ ए स्क्वेर प्लस लेंथ पी ए स्क्वेर इज इक्वल टू लेंथ ओ पी स्क्वेर. वॉट इज द लेंथ? ओ ए वन यूनिट एंड पी ए इज ऑल्सो वन यूनिट. वन स्क्वेर प्लस वन स्क्वेर इज इक्वल टू लेंथ ओ पी स्क्वेर. वन स्क्वेर इज वन, वन स्क्वेर इज ऑल्सो वन इज इक्वल टू लेंथ ओ पी स्क्वेर. देअरफॉर लेंथ ओ पी स्क्वेर इज इक्वल टू किती आला? टू आला. वन प्लस वन किती आला? टू. देअरफॉर लेंथ ओ पी किती येणार आहे? याचं स्क्वेअर रूट जर आपण केलं तर हा काय जाणार आहे? रूटमध्ये जाणार आहे, कारण टूचं स्क्वेअर रूट निघत नाही. मग आपण त्याला काय केलं? वर्गमुळात लिहिलं. दिस सिम्बॉल इज कॉल्ड स्क्वेअर रूट, डझंट इट. मग रूट टू इज काय? रूट टू इज अ इरॅशनल नंबर. हाऊ ड्रॉ द रूट टू ऑन नंबर लाईन? मग आपण काय केलं? आपल्याला हा काय मिळाला? रूट टू मिळाला. ही जी ओ पी जी मिळाली ही किती मिळाली? रूट टू मिळाली. मग ही आपण कशी काढणार? तर बाय युझिंग कंपॉस. कंपॉसमध्ये आपण काय करणार? हे ओ पी एवढं अंतर घेतलं, बरोबर, आणि काय करणार आपण? तेवढंच अंतर काय घेणार आहे? असं जर आपण कंपॉसने काढलं तर आपल्याला इथे काय मिळणार आहे? रूट थ्री मिळणार आहे. सॉरी, रूट टू काय मिळणार आहे? रूट टू. या पद्धतीने नंबर लाईनवर आपण काय काढू शकतो? हा नंबर लाईन आहे आणि ही काय? रूट टू काय? इरॅशनल नंबर आहे. तर रूट टू आपण काय करू शकतो? काढू शकतो. सपोज आपल्याला रूट थ्री काढायचं आहे तर आपण परत काय करणार? इथे असं या पद्धतीने लंब घेणार, बिलकुल परफेक्ट 90 डिग्रीमध्ये सेम. आता आपल्याला हा काय मिळालेला आहे? रूट टू मिळालेला आहे. आपण ह्या पीमधून जराशी सरळ एक लंब रेषा काढून घेतली, रेषा अशी सरळ काढून घेतली, तर आता आपल्याला इथे अनेक नंबर्स काढून घेता येतील. आता बघा, हा काय? वन युनिट आहे, डझंट इट. आणि आता आपण काय करू? स्केलने परत हा ओ पासून समजा हा बी पॉईंट जर असेल आणि इथे जर आपण असा जोडला आणि सपोज आपण इथे घेतला ओ बी, तर हा किती आहे? रूट टू आहे. हा किती आहे? रूट टू आहे. आणि हा किती आहे? वन आहे. मग रूट टू स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर, रूट टूचा स्क्वेअर काय येईल? टू. वनचा स्क्वेअर किती येतो? वनच येतो. म्हणजे हा किती आला? थ्री आला. मग स्क्वेअर रूट किती येईल? थ्रीचं रूट थ्री येईल. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे, ही जी एवढी लेंथ आहे, ही किती येणार आहे? मग रूट थ्री येणार आहे. मग रूट थ्री आपण कसं करणार? मग परत ओपासून काय करणार? बीपर्यंतचं अंतर घेणार या पद्धतीने, परफेक्ट असं. आणि या पद्धतीने आपण काय केली? रूट थ्री काढली. ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? रूट थ्री मिळाली. आपण परत रूट थ्रीवरती जर सपोज परत एक लंब काढला इथे सरळ, मग आपलं हे एवढं अंतर किती आहे? रूट थ्री आहे. आणि हे अंतर आपलं किती आहे? वन आहे. मग आता रूट थ्रीचा स्क्वेअर प्लस वनचा स्क्वेअर, हे एवढं अंतर किती आपलं? रूट थ्रीचा स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर. रूट थ्रीचा स्क्वेअर असतो थ्री, वनचा स्क्वेअर किती आहे? वन. थ्री प्लस वन किती आलं? फोर. फोरचं स्क्वेअर रूट किती निघेल? टू निघेल. किती निघेल? टू. मग आपण परत काय करणार? ह्या ओ पॉईंटपासून सपोज इथे सी पॉईंट घेतला तर आपण काय करणार? ओपासून सीपर्यंत काय करू? अशी रेषा मारून घेऊ आणि परत इथून बरोबर सीपर्यंत काय करू? आपण अंतर घेऊया आणि इथून बरोबर असा जर आपण चाप मारला तर आपल्याला इथे काय मिळेल? रूट फोर मिळेल. पण रूट फोर म्हणजेच किती? टू. रूट फोर म्हणजेच टू. मग ओपासून एचं जेवढं अंतर आहे तेवढंच एपासून ह्या सी पॉईंटपर्यंतचं अंतर काय राहणार आहे? सेम राहणार आहे. म्हणजे हा झाला वन युनिट, हा झाला टू युनिट. म्हणजे आपण रॅशनल नंबर, तर टू काय? रॅशनल नंबर आहे. पी बाय क्यू फॉर्ममध्ये लिहिता येतो, टू बाय वन लिहिता येईल, रॅशनल नंबर आहे. आणि रूट फोर काय? रॅशनल नंबर आहे. आता पुढचा काय येईल? रूट फाईव्ह येईल, रूट सिक्स, रूट सेवन. अशा पद्धतीने आपण इरॅशनल नंबर काय करू शकतो?
नंबर लाइनवर दाखवू शकतो। अशा पद्धतीने तुम्ही बाय यूजिंग पायथागोरस जी संख्या आपल्याला घ्यायची आहे त्या पद्धतीने आपण काय करायचं, हा एक जो आहे हाईटचा हा जो पी ए जी आहे ही हाईट 1 फिक्स ठेवायची, हां फक्त मग हा बदलत जाईल। आधी काय घेतला 1+1 मग हा रूट 2 आला, मग 2 चा स्क्वेअर + 1 3 रूट 3 आला, मग हा रूट 4 आला म्हणजे 1 येईल, मग पुढचा रूट 5 येईल, त्याच्यापुढे रूट 6 येईल। अशा पद्धतीने आपण काय काढू शकतो, इरॅशनल नंबर काढू शकतो। सेट 1.4 मध्ये तुम्हाला इरॅशनल नंबरची फिगर ड्रॉ करायला सांगितलेली आहे, सी पेज नंबर 5। पेज नंबर 5 वरती रूट 2 तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेली आहे। ओ ए पासूनचं 1 युनिट घ्या आणि पी ए पासूनचं 1 युनिट घ्या, 1 चा स्क्वेअर + 1 चा स्क्वेअर 2 येतो, 2 चं स्क्वेअर रूट काय येईल, रूट 2 येईल, हे एवढं अंतर म्हणजेच एवढं अंतर म्हणून हा रूट 2 झाला। अशा पद्धतीने पेज नंबर 6 वरती तुम्हाला रूट 3 ड्रॉ करायला सांगितलेली आहे, मग इथून तर इतकं अंतर झालं रूट 2 आणि ही हाईट जी आहे ही झाली 1, मग रूट 2 चा स्क्वेअर। ओ क्यू म्हणजे काय दिलेली इथे, ओ क्यू किती आहे, रूट 2 आहे, मग इथे रूट 2 चा स्क्वेअर + 1 चा स्क्वेअर, रूट 2 चा स्क्वेअर किती राहणार आहे 2, 1 चा स्क्वेअर किती राहणार आहे 1च, 2+1 3, मग याचं स्क्वेअर रूट किती निघणार आहे रूट 3, मग अशा पद्धतीने आपण इथे काय केलेली आहे रूट 3 ड्रॉ केलेली, मग रूट 4 रूट 5 अशा पद्धतीने इरॅशनल नंबर आपल्याला नंबर लाईन्सवर दाखवता येतात। आता रूट 4चं वर्गमूळ निघणार आहे त्यामुळे 2 ही इरॅशनल नंबर नाही आहे, म्हणजे ऑलरेडी आपण रॅशनल नंबर तर ड्रॉ केलेच होते, इथे आपण इरॅशनल नंबर बघतो आहे। अशा पद्धतीने तुम्हाला सम मोर क्वेश्चन्स गिवन इन युअर टेक्स्टबुक, शो दॅट द रूट 5 ऑन नंबर लाईन, रूट 7 ऑन नंबर लाईन, मग अशा पद्धतीने तुम्ही काय करा, इथे अशी लाईन मारा, हाईट फिक्स ठेवा आणि रूट 5 रूट 7 ड्रॉ करा। भेटूया पुढच्या पिरियडला, नमस्कार।